राजेशाही जरी संपुष्टात आली असली तरी राजघराण्यांकडे, राजघराण्याच्या वंशजांकडे लोक आपल्या अस्मितांचं प्रतीक म्हणून पाहत असतात. आणि महाराष्ट्रातील राजघराण्यात तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा मोठा इतिहास आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे आणि जे सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण ज्या पद्धतीने उसवली जाते अशा पार्श्वभूमीवरती राजघराण्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्यासोबत होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर आहेत. सर, स्वागत तुमचं एबीपी माझ्यामध्ये. आत्ता हे जे काही सुरू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाज किंवा दोन समाज घटक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत असं एक चित्र निर्माण केलं गेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराष्ट्राला जो वारसा आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या विचाराने छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील किंवा सर्वच असतील, कुठेतरी आम्हाला दुःख होतं की ह्यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र ज्याने आत्तापर्यंत देशाला दिशा दिली तो कुठेतरी जातीपातींमध्ये आणि ह्याच्या भांडणांमध्ये कुठेतरी विस्कटला जातो आहे का, विभागला जातो आहे का? कारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नाही आहे आणि त्यामुळं आम्हाला प्रचंड या गोष्टीचं दुःख आहे. आत्ता मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो. मागच्या 4-5 वर्षांमध्ये माझा प्रचंड प्रवास या महाराष्ट्रामध्ये झाला. तर ज्या एकोप्याने आपण सगळेजण राहतो, सगळे वेगवेगळे सण उत्सव कार्यक्रम साजरे करतो, ते कुठेतरी या माध्यमातून विस्कटताना दिसतात. आर्वाच्य भाषेमध्ये एकमेकाबद्दल बोलणे, दोन भावाभावांमध्ये, आता मी ओबीसी असतील मराठा असतील सगळेच आपण एक आहोत, वाद निर्माण केला जातो आणि दोन्हीकडचे नेते असतील एकमेकाच्या विरोधात ज्या पद्धतीने गरळ ओकताना दिसतात, ही आपली संस्कृती नाही आहे. असल्या गोष्टी या महाराष्ट्राला शोभणाऱ्याच नाहीत. आणि अशी लोकं ज्या वेळेला अशा पद्धतीनं महाराष्ट्राची विटंबना करतात असं मी म्हणतो आहे, त्यावेळेला कुठेतरी आम्हाला वाटतं की आपण आपली भूमिका मांडावी. आणि म्हणून मग आज अशा पद्धतीनं आम्ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न कुठेतरी केला. नाही, आत्ता जो काही वाद आपण पाहतो आहोत की मराठा विरुद्ध ओबीसी, तर खरं तर आपण पाहिलं की छत्रपती शाहू महाराजांनी देखील हेच सांगितलं होतं की या दोन्ही, म्हणजे मराठा धनगर जात असेल किंवा इतर जाती असतील, तर या बहुजन समाजाला एकत्र करण्याचं किंवा अगदी रोटीबेटी व्यवहार देखील या समाजांमध्ये निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आत्ता असं काय घडलं असं तुम्हाला जाणवतं? तुम्ही म्हणता की तुम्ही महाराष्ट्रात फिरता आहात की ही सगळी सामाजिक वीण उसवली जाती आहे, इतका सगळा सामाजिक चळवळींचा जो इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी झाकला जातोय. महाराष्ट्रामध्ये नेहमी, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य उभं केलं. कुणा एका जातीमुळं किंवा कुणा एका व्यक्तीमुळं ते स्वराज्य उभं राहिलं नाही. अनेक नावं सगळ्या समाजाची आपल्याला घेता येतील. नंतरच्या काळामध्ये आपण महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक नावं घेऊ. सगळ्यांनी या महाराष्ट्रासाठी काम केलं. आपण आत्ता जो उल्लेख केला की राजर्षी शाहू महाराजांनी जे मराठा धनगर विवाह जुळवून आणले, तर त्याच्यामागचा हाच विचार होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्या वेळेला लोक जे पहिले उभे राहिले संघर्ष करण्यासाठी इंग्रजांच्या मुघलांच्या विरोधामध्ये, तर त्याच्यामध्ये धनगर जमात ही प्रामुख्याने होती. आणि मराठा आणि धनगर ह्या दोन्ही अशा लढवय्या जमाती आहेत की ज्यांचे सगळे रीतिरिवाज वगैरे समान आहेत. आणि हे रीतिरिवाज समान असल्यामुळं त्यावेळेला जे शंकराचार्य होते, खुद्द छत्रपती शाहू महाराज आणि आमच्या इंदोरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांनी ठरवलं की आपण जर आपण पूर्वंपार या महाराष्ट्रभूमीसाठी लढलो आहोत, पराक्रम गाजवला आहे, आपण शूरवीर जमाती आहोत, तर कुठेतरी आपल्यामध्ये आता हे बेटी व्यवहारसुद्धा व्हायला पाहिजेत. आणि दोन्ही जमाती जर एकत्र आल्या तर अजून आपण चांगलं काम करू शकू. म्हणून त्यांनी ते धनगर मराठा विवाह घडवून आणले. त्याच्यातून हाच मेसेज त्यांना द्यायचा होता की आपण सगळेजण एक आहोत, एकत्र जर आलो तर आपण इतिहास घडवू, नाहीतर आपण माती मोलू. पण आजची परिस्थिती जर पाहिली तर जाणून बुजून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मराठा हा धनगरांचा नेहमी शत्रू होता, किंवा धनगर हे मराठ्यांचे शत्रू आहेत, किंवा ओबीसी मराठ्यांचे शत्रू आहेत आणि मराठी ओबीसींचे शत्रू आहेत, हे पेरलं गेलं जेणेकरून आपल्यामध्ये जातीजातींमध्ये ग्रुप्स तयार व्हावेत आणि ज्याचा राजकीय लाभ आपल्याला घेता यावा. तर हे खरोखर चुकीचं आहे. आणि ना आम्ही ना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं घराणं असेल कोणीही या गोष्टीचं समर्थन करत नाही.
आता हा सगळा जो काही वाद निर्माण झाला आहे किंबहुना तो केला गेला आहे, लोकांना वाटत असेल की तो आपोआप झाला आहे, तर जाणकार हे जाणतात की हे असं अजिबात नाही आहे, तो केला गेला आहे. तर मुख्य मुद्दा आहे तो आहे आरक्षणाचा. तर याबद्दल माझा थेट प्रश्न आहे की आपली काय भूमिका आहे, की आरक्षण जे आहे ते या समाज घटकांमध्ये कसं वाटलं जावं, आरक्षणाची गरज आहे का? तर गरज आहे. आणि आरक्षणाची गरज कुणाला आहे? तर प्रत्येक समाजामध्ये एक वंचित घटक आहे जो शिक्षणापासून उपेक्षित आहे, ज्याला त्याच्या उदरनिर्वाहाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, ज्याला नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. शेवटी सगळं माणूस जे करतो ते पोटासाठी करतो, आणि जर ते होत नसेल मग तो कुठल्याही समाजातला असो तर त्याला शासनाकडून काहीतरी मदत, आरक्षण म्हणजे काय, एक प्रकारची मदतच आहे, तर ते होणं अपेक्षित आहे. पण ते होत असताना एकाच्या ताटातलं काढून घ्यायचं आणि दुसऱ्याला वाढायचं हे होता कामा नये. आणि आरक्षण मिळवण्यासाठी दोन भाऊ, दोघांनाही गरज आहे, दोन्ही भावांनी एकमेकात भांडायचं हे आम्हाला मान्य नाही किंवा हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आपण पहा, ज्यावेळेला आरक्षण हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्यांनी ज्या लोकांना हे आरक्षण दिलं त्या लोकांना आरक्षण देत असताना त्यावेळेची त्यांची परिस्थिती काय होती. आज मी महाराष्ट्रात फिरत असताना आज जरी आपण गेलो तर ओबीसी समाजाची आत्ताची अशी परिस्थिती आहे की त्यांना जर तुम्ही दाखले काढायला लावले तर त्यांना ते डॉक्युमेंट्ससुद्धा उपलब्ध नाहीत, इतकी हालाकीची परिस्थिती त्या काळामध्ये होती. कुठनं आणणार ते डॉक्युमेंट्स, कसं सिद्ध करणार त्यांचं मागासलेपण. आज जरी आपण जाऊन पाहिलं तरीसुद्धा लोकांचे ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये जे आले ते सुधारले, पण ग्रामीण भागामध्ये आजही ओबीसी समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये परिस्थिती बिकट आहे. मगाशी मी आपल्याबरोबर बोलताना सांगितलं चिपळूणच्या साईडला आम्ही गेलो, मराठा समाजामध्ये देखील लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, खूप मागासलेपण आहे. त्यासाठी मी आपल्याला सांगितलं की आमचा मराठा समाजाला विरोध नाही, तेही आपलेच बांधव आहेत, आमचे तर संबंधसुद्धा आहेत त्या समाजाबरोबर, व्यावहारिक संबंध आहेत, पण त्यांना आरक्षण देत असताना ओबीसींवर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे. त्यांना निश्चित आरक्षण द्यावं, पण ते आरक्षण देत असताना तो पर्सेंटेज वाढवून आपल्याला कसं देता येईल जेणेकरून जे ऑलरेडी ओबीसी घटक आहेत त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आरक्षण त्यांना द्यावं, पण ते आरक्षण कशामध्ये, शिक्षणामध्ये आपण द्या, नोकरीसाठी आपण द्या. राजकीय आरक्षण जर आज आपण द्यायला गेलो तर आज आपण महाराष्ट्रामध्ये फिरून पहा, मराठा समाजाची राजकीय परिस्थिती काय आहे, अगदी ग्रामपंचायतीपासून ते आमदारांपर्यंत मॅक्सिमम प्रतिनिधित्व त्यांचं आहे. मग अशा वेळेला जर राजकीय आरक्षण मिळालं तर आज जे वंचित घटक आहेत ज्यांचं प्रतिनिधित्व अगदी क्षुल्लक प्रमाणामध्ये होताना दिसतं आहे, त्यांचं प्रतिनिधित्व जर राहिलं नाही तर मग त्यांचे प्रश्न मांडणार कोण. त्यामुळं राजकीय आरक्षण वगळता शिक्षणासाठी, नोकरीसाठी जर त्यांना देता आलं ते पण ओबीसींच्या ह्याला धक्का न लावता तर त्याचं स्वागत आहे, त्याला कुणालाच विरोध नाही त्या. पण आता काही जणांची जी मागणी आहे की ओबीसींमध्येच मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण दिलं जावं, तर मग याला तुम्ही काय म्हणाल? छत्रपती संभाजीराजे आहेत तर यांची भूमिका जी आहे तर ती खास करून आग्रहाची आहे याबाबतची, तर तुम्ही कधी भेटला आहात त्यांना, भेटायची इच्छा आहे की काय वाटतं तुम्हाला या भूमिकेबद्दल त्यांच्या? नाही, आदरणीय छत्रपती संभाजीराजे ह्यांचे आणि आमच्या घराण्याचे अनेक पिढ्यांचे संबंध आहेत, अत्यंत चांगले आमचे संबंध आहेत, आणि छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे, आम्ही नेहमी भेटत असतो त्यांना. पण ज्यावेळेला सामाजिक विषयांचा आत्ता जे आपण उल्लेख केलात की ओबीसीमधूनच द्या, हा आग्रह कशासाठी, आरक्षण द्या ही मान्य मागणी मान्य आहे, ओबीसीमधनं द्या म्हणजे मग बाकीचे जे बांधव आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना घेऊन कलेक्टिवली स्वराज्य उभं केलं, मग तेही आपलेच आहेत ना, मग त्यांच्यावर अन्याय का? त्यांचं काढून घेऊन आपल्याला एकाला द्यायचं असं जर आपलं म्हणणं असेल तर त्या बाबतीत मग कुठेतरी विचार करावा वाटतो की हे योग्य आहे का. आमचं म्हणणं आहे निश्चित आरक्षण द्या, पण ते वाढवून द्या ना, दुसऱ्याच्या ताटातले नका काढून घेऊ. हा जो काही वाद आहे आरक्षणाच्या निमित्ताने उभा राहिला आणि वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये हे जे काही सगळे समाज घटक बऱ्यापैकी गुण्यागोविंदांनी राहत होते असं आपण म्हणतो, तर हे कशामुळे झालं असं वाटतं तुम्हाला, की कोण आहे याच्या पाठीमागे? तुम्ही महाराष्ट्रात फिरता म्हणून मी तुम्हाला तुमचं मत म्हणा किंवा तुमचा अंदाज म्हणा विचारतो आहे. आता कसं आहे, माझ्या संस्कारात नाही, पण आज ही परिस्थिती पाहून मला खरोखर मनस्तापन चिडचिड होती आहे की हे जे थिल्लरबाज नेते आहेत ना, ज्यांना फक्त हे मतांचं राजकारण करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत त्यांचा हा प्रकार आहे. आजही तुम्ही जर सामान्य माणसाला विचारलं
की तुमचं काय मत आहे, तर प्रत्येकाचं हेच मत येतं की कुणावरही अन्याय होऊ नये, मग तो मराठा असो किंवा ओबीसी असो. मी जसं मगाशी आपल्याला बोलताना आपली चर्चा झाली की दोन भावात भांडणं लावून देऊन सरपंच मजा घेत बसलाय, तसा हा प्रकार कुठेतरी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. सरपंच कोण आहे ते आता लोकांनी ठरवायचं. सरपंच भांडण लावतायत, गावाचा प्रमुख असतो सरपंच, भांडण आपल्या संपूर्ण राज्यामध्ये लागलं आहे, लोकांनी लक्षात घ्यावं. मधल्या काळामध्ये वाबगावच्या किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तुम्ही खूप आग्रही होतात, त्याबद्दल अनेक इतरही जे नेते आहेत तेही आग्रही होते, त्याच्यावरून बरीच टीका टिप्पणी देखील झाली. आत्ता हे कुठपर्यंत आलं आहे का आणि मधल्या काळात काय काय झालं आहे? मी नेहमी याच विचाराचा आहे की फालतू बडबड करण्यापेक्षा कृतीतनं जे असेल ते उत्तर द्यायचं. 2017-18 पासून आम्ही त्या वावगावच्या किल्ल्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यावेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. नंतरच्या काळामध्ये उद्धवजींचं सरकार आलं तेव्हाही आम्ही पाठपुरावा केला. त्यावेळेला काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी झाल्या नाहीत, तो विषय असाच आश्वासनांच्यावर राहून गेला. नंतरच्या काळामध्ये आमचा पाठपुरावा सतत चालू होता. आम्ही पवारसाहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की लोकांचं असं मत आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की पवारसाहेब धनगरद्वेषी आहेत, पवारसाहेबांना वावगावचा किल्ला सगळ्यांना द्यायचाच नाही आहे, ह्याच्यावर आपलं मत काय? ज्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेला हे लक्षात आलं की त्यांची अशी कुठलीच भूमिका नाही, त्यांना हा विषयसुद्धा माहीत नाही की लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात. मग मी त्यांना सांगितलं की असं जर असेल तर तुम्ही एकदा या ना तिथं. ते स्वतःहून मला म्हणाले की मी तिथं येतो किल्ल्यावर, आणि तिथं आम्ही त्यांना घेऊन गेलो. तत्कालीन गृहमंत्री त्यांच्याबरोबर होते आणि तिथं त्यांनी सांगितलं की हा किल्ला आम्ही लवकरात लवकर म्हणजे फ्री करू, त्याचं संवर्धनाचं राजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आम्ही त्याचा मार्ग मोकळा करू. त्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तनं होत गेली आणि तो विषय परत प्रलंबित राहिला. मग नंतर रयतची काउन्सिलची बैठक झाली, त्याच्यामध्ये मी पुन्हा तो विषय मांडल्यानंतर त्यांनी माननीय अजितदादा असतील जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत आणि माननीय पवारसाहेब असतील दोघांनी आणि रयतच्या काउन्सिलने सुद्धा सांगितलं की हे ऐतिहासिक स्मारक आहे, ह्याच्या संवर्धनासाठी आमचा कोणताही विरोध नाही. आणि मग तिथून रयतचं क्लिअरन्स मिळालं. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यांचा आम्ही पाठपुरावा करत होतो, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आत्ता या किल्ल्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांनी सांगितलं जो निधी लागेल राजे या किल्ल्यासाठी तो सगळा आम्ही देऊ, परिसराच्या विकासासाठी निधी देऊ आणि तुम्ही काम करा. त्यांनी मला एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की तुम्ही माझ्या पक्षात आहे की कुणाच्या पक्षात आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं हे काम आहे ना मी मार्गी लावतो. 3 दिवसात DPDC ची मीटिंग झाली, 3 दिवसात तो निर्णय त्यांनी अधिकाऱ्यांना घ्यायला लावला आणि आजची परिस्थिती मी आपल्यासमोर बसलेलो आहे. 25 कोटीचं एस्टिमेट आहे, पहिल्या टप्प्याचे 7.5 कोटी आम्हाला मिळालेले आहेत, त्याचं टेंडरसुद्धा इश्यू झालेलं आहे आणि येत्या 6 जानेवारीला आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन साजरा करतो आहे, त्या दिवसापासून किल्ल्याच्या कामाला सुरुवात होती आहे. अशा पद्धतीनं वावगावच्या किल्ल्याचा प्रश्न बऱ्यापैकी संवर्धनाचा निकाली लागतो आहे आणि येत्या पुढच्या वर्षीपर्यंत जवळजवळ बऱ्यापैकी काम त्याचं झालेलं असेल. ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे, कारण एक अस्मितेचं प्रतीक म्हणून या वाबगावच्या किल्ल्याकडे पाहिलं जातं आणि जो पुनर्विकासाचा आराखडा समोर ठेवण्यात आला होता त्याची सुरुवात होतीये. कोणकोण येणार आहे या कार्यक्रमाला, कोणाकोणाला तुम्ही आमंत्रित केलं आहे? 6 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो आणि त्याच्यात इन्व्हाइटी म्हणजे आमंत्रक जे असतं त्याच्यात आम्ही नेहमी लिहित असतो की होळकर राजपरिवार सह समस्त भारतवासी. त्याचं कारण हे आहे की हा कार्यक्रम आणि हे सगळे महापुरुष हे सगळ्या देशाचे आहेत, हे कुणा एकट्या जमातीचे नाहीत, त्यामुळं हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, सगळ्यांसाठी ओपन इन्व्हिटेशन असतं. आणि ह्या कार्यक्रमाला आमचा प्रयत्न आहे कारण संवर्धनाचं काम सुरू होतं आहे, तर त्यासाठी आम्ही निश्चित हे असं जे आहे ना तेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे की महापुरुषांना कुठल्या एका जातीमध्ये बंदिस्त करणं जे आत्ता सुरू आहे ना, तर ते करणाऱ्यांच्या राजकारणासाठी खूप उपयुक्त आहे, पण एकूण जे काही महाराष्ट्राची परंपरा आहे त्याला ते धरून नाही आहे. मधल्या काळामध्ये आपण ज्या काही सभा होताना पाहतो आहोत, आपण आता थेट बोलायचं झालं तर मनोज जारांगेंची सभा असते, दुसरीकडे छगन भुजबळ प्रकाश शेंडगेंची सभा असते आणि ज्या पद्धतीनं बोललं जातं एकमेकांबद्दल तर ती दुही वाढवणारच असते. मला काय म्हणायचं आहे की ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलं आहे मतदान करून, त्यांना निवडून दिलं आहे कशासाठी, तर दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये जिथं कायदा पारित केला जातो, जिथं निर्णय घेतले जातात, तिथं प्रश्न मांडण्यासाठी. तिथं प्रश्न न मांडता दोन्हीकडं जर सत्ता आपल्याच असतील तर तिथं प्रश्न न मांडता लोकांमध्ये जाऊन मोठमोठ्या सभा घेऊन नेमकं दोघांना पण काय करायचं आहे?
मग ते जरांगे असतील किंवा भुजबळसाहेब असतील, मला हेच म्हणायचं आहे की असे लोकांचे जमाव करून एकमेकाच्या मनामध्ये विष घालवून एकमेकाच्या विरोधात उभं राहून आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही घटक आपलेच आहेत, दोन्ही घटकांना कसा न्याय देता येईल ह्याच्यासाठी सगळ्याच आमदारांनी विधानसभेत आणि लोकसभेत एक प्रश्न विचारला. तुम्ही इंदोरलाही असता, महाराष्ट्रातही असता, तुम्ही भारतातही फिरता, तुमचं महाराष्ट्राबद्दलचं आकलन काय सांगतं? म्हणजे इतर राज्यांपेक्षा, म्हणजे उत्तर भारतापेक्षा आपल्या महाराष्ट्राची परंपरा किंवा आत्तापर्यंतची इथली काही जडणघडण आहे ही जशी राहिलेली आहे तर ती आत्ता ती तशी राहील का अशी एक शंका निर्माण झाली आहे. आपण इतिहास, मी नेहमी इतिहासाचे दाखले यासाठी देत असतो कारण इतिहासच सगळं सांगत असतो. आपण महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. म्हणजे अगदी शिवाजी महाराज असतील किंवा त्याच्या आधीपासून जर आपण घेतलं तर जेव्हा जेव्हा देशावर अन्याय झाला, अतिक्रमणं झाली, त्यावेळेला महाराष्ट्र हा लढून उभा राहिला. आणि ते का लढला महाराष्ट्र, तर त्याचं कारण असं होतं की आपण सगळे एकत्र होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एक दिलानं एकजूट केली. महाराजा यशवंतराव होळकर ज्यांचा आपण राज्याभिषेक दिन साजरा करतो, ज्यांनी छत्रपतींच्या नंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, उत्तरेमध्ये सार्वभौम राजे झाले, त्यांनीसुद्धा एक पत्र लिहिलं होतं. आज प्रचंड इंटरेस्टिंग पत्र आहे की या भारतासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. राजा रणजित सिंग पंजाबचे राजे, त्यांच्यापासून ते कर्नाटकपर्यंत त्यांनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न. आता तुम्ही इंदोरला असता पण तुमचा तिथला उल्लेख म्हणजे मराठा म्हणून, म्हणजे जे काही महाराष्ट्रातले ते सगळे तसाच होतो. उत्तरेमध्ये तुम्ही गेलात तर महाराष्ट्रातला कोणी माणूस गेला त्याला मराठाच म्हटलं जातं. मग आमच्या हिशोबाने मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे, मराठा हा कुठलाही जातीवाचक शब्द नाही. आणि तसं जर असेल तर मग राष्ट्रगीतामध्ये मराठा कशाला पाहिजे? त्याच्यामुळं ही जी काही व्यापक अशी ओळख आहे तर ती कायम राहावी अशी अपेक्षा आहे. निश्चितच महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे. आपण अटकेपार झेंडे फडकवणारं ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि ते शक्य झालं कारण आपण सगळे एकत्र होतो. महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पाहिजेत, महात्मा ज्योतिबा फुले पण पाहिजेत, शाहू महाराज पण पाहिजेत, अहिल्यादेवीही पाहिजेत आणि सगळेच आपल्याला पाहिजेत. त्यांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि ह्याच महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दाखवावी. धन्यवाद. तर आत्तापर्यंत आपण या मुलाखतीची सुरुवात करताना जे म्हटलं होतं, थोडीशी मुलाखत लांबली पण हे येणं यासाठी गरजेचं होतं की हे बोलतं आहे कोण, कारण आज अस्मितांचे अंगार फुलवणं खूप सोपं झालं आहे आणि त्यातून लोकांच्या मनामध्ये काही समज आणि बऱ्यापैकी गैरसमज जे आहेत ते पेरले जात आहेत तर ते दूर व्हावेत. आत्तापर्यंत जो काही आपला इतिहास आहे, शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराजांपासून त्यानंतर अहिल्याबाई होळकर असतील, महात्मा फुले असतील, तर तो काय सांगतो याकडे जर बारकाईने आपण जर पाहिलं तर आपल्यासमोर आत्ता जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.